ती सीमा हैदर नावाची दोन चार लेकराची आई असलेली बाई, तिच्या नादी लागतात पोरं, म्हणजे चार पोराची आई तुम्हाला आवडते तरी कशी काय? असलं कसलं प्रेम आहे तुमचं? असलं कसलं प्रेम जडतं? ती पाकिस्तानची बाई, एक महिला आहे, ती शत्रू राष्ट्राची असू द्या किंवा कुठलीही असू द्या, कुठल्याही जाती धर्माची असू द्या, परंतु तुम्हाला दोन चार लेकराची आई आवडते आणि तिच्यावर तुम्ही अशा पद्धतीचं प्रेम करायला निघता? अरे काय प्रकार आहे हा? हा सगळा प्रकार जर लक्षात घेतला तर आपल्या देशाची अवस्था, आपल्या देशातले तरुण आणि तरुणांची परिस्थिती कशा मार्गाने चालली याचा खरं तर अभ्यास केला पाहिजे. मित्रांनो, जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. यूट्यूबच्या या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या कमेंट या विषयावर महत्त्वाच्या आहेत. पाकिस्तानमधली बाई, दोन चार लेकराची आई, नवरा तिला सोडून तिकडं सौदी अरेबियामध्ये निघून गेला, कामधंद्याच्या निमित्ताने गेला असेल. तिचा भाऊ पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सैनिक म्हणून आहे. कराचीमध्ये ही बाई भाड्याने राहते, परंतु ह्या कॉस्मेटिक कल्चरमध्ये, अर्थात ते रील्स बनवणं किंवा टिकटॉकला असणं, यूट्यूबच्या त्या इन्स्टाच्या वेगळ्या वेगळ्या सगळ्या समाज माध्यमावर, सोशल मीडियावर असणं, आणि जे पोरगं भारतातलं सचिन विना, उत्तर प्रदेश, नोएडा, अजून कुठल्या कुठल्या काय भागातली ही ठरकी पोरं, खरं तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्या मुलाच्या आईबापानी. आयत्या लेकरा बाळाची आई तो पोरगा घरात आणतोय आणि ह्या बाईला पण अक्कल नाही की 12-13 हजार रुपये पगार असेल हो त्याला, तो एका दुकानात कामाला आहे. आणि अशा काम करत असलेल्या ठिकाणी हा पबजी खेळतो कधी? हा प्रेमात पडतो कसा? आणि 4-5 लेकर असलेली बाई आवडते कशी? हा सगळा विचार जर केला तर आपल्या राज्याचं, देशाचं दुर्दैव हे या सगळ्या गोष्टीतून लक्षात येतं. पाकिस्तान सोडून ती बाई भारतात येते, कशी घुसते, काय घुसते, पासपोर्ट कसा काढला, नेपाळमध्ये भेटले मग अचानक कसं काय आवडला, त्या पोराचं थोबाड जर बघितलं आणि त्या महिलेला जर पाहिलं तर हे दोघं कुठल्याच अंगाने जुळत नाहीत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं दुर्दैव असं आहे की ती एका बाजूला अतिशय सुंदर दिसणारी बाई, ह्या असल्या चित्रविचित्र म्हणा किंवा ज्या पोराचा अजून मिसरुडा सुद्धा नीट फुटलेले नाही किंवा त्याला अजून लग्नाची सुद्धा अक्कल आलेली नाही, आणि ह्या सगळ्या प्रेमाच्या गोंधळात, लव ट्रँगलमध्ये, लव जिहादमध्ये आता याच्याबद्दल कुणालाही काय वाटणार नाही. पोरगा जर मुस्लिम असता आणि पोरगी जर हिंदू असती तर भारत पेटला असता, भारतात चर्चा झाल्या असत्या, भारतातल्या लोकांनी मग वेगळ्या वेगळ्या राज्यात मोर्चे निघाले असते. आता इथं प्रकार बदल आहे, आता मुलगी मुस्लिम आहे आणि मुलगा हिंदू आहे. हिंदू म्हणून सगळे हिंदुत्ववादी, स्वतःला सो कॉल्ड ब्राह्मणी मानसिकतेचे, मनवादी मानसिकतेचे लोक त्याच्या बाजूने आहेत. कदाचित त्याच्या बाजूने असण्याचं कारण सुद्धा धर्माचं राजकारण आहे. धर्माच्या राजकारणामध्ये हे सगळं पिकलं जातं, शिजवलं जातं आणि मग समाजामध्ये वाटलं जातं. याला म्हणतात घाणेरडं राजकारण. आता ती मुस्लिम मुलगी जर हिंदू होत असेल, झाली असेल, तिलाही कुटुंब आहे, ते पाकिस्तानमध्ये, मला सांगा ती बाई भारतात घुसली कशी, आली कशी, भारताची सुरक्षा यंत्रणा एवढी तकलादू झाले का, आम्हाला आमच्या देशाबद्दल आता चिंता वाटायला लागली. तोच जर एखादा माणूस असता तर भारताने प्रचंड त्याचं भांडवल केलं असतं. तुम्हाला आठवत असेल
उस्मानाबादचा मुलगा धाराशिवचा असाच प्रेमात अकांड भिजून गेला. तो सुद्धा भारताच्या म्हणजे भारत पाक सीमेवर तिथं जाऊन धडक दिली होती, पोहोचला होता. मग पोलिसांनी त्याला पकडलं, अरे तू कुठून आलाय, कशासाठी आलाय? म्हणला माझं प्रेम जडलंय एका मुलीवर आणि तो घुसण्याचा प्रयत्न करत होता, कारण त्याच्याकडे पासपोर्ट वगैरे काही नव्हतं. पासपोर्ट नसल्यामुळं अडवलं जातं. तुम्हाला माहिती आहे जाधव नावाच्या व्यक्ती आहेत, मला त्यांचं पहिलं नाव आठवेना, आजही कुटुंब त्यांच्या परतीची वाट बघतेत. भारताच्या सुप्रीम कोर्टापासून, केंद्र सरकारपासून, पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टापर्यंत आणि तिथल्या सरकारच्या वतीनं एकमेकांशी एवढी चर्चा होते. असे हजारो लोक आहेत, हजारो मच्छीमार आहेत जे पाकिस्तानमध्ये जाऊन भारताचे अडकलेत. पाकिस्तानचे सुद्धा भरपूर लोक आहेत इकडे अडकलेत. शत्रू राष्ट्र आहे म्हणजे इथल्या सानिया मिर्झानी तिथल्या मुस्लिम क्रिकेटर सोबत लग्न केलं, म्हणजे भारताची लेक पाकिस्तानची सून झाली आणि पाकिस्तानचा पोरगा भारताचा जावई झाला, तर बोंबाबोंब झाली होती. तिला शत्रू ठरवलं होतं सानिया मिर्झाला. दुर्दैवाने त्यांचं तो लग्न टिकलं का नाही हे तुमच्या सगळं समोर आहेच. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये असला कसला म्हणजे दुर्दैव या गोष्टीचं आहे, आमची तरुणाई कुठं भरकटत चालली आहे. मला चर्चा ह्या गोष्टीवर करायची. आईबापांना थोडं तरी काहीतरी वाटलं पाहिजे आपलं पोरग त्या मोबाईलवर. बायकोला वाटलं पाहिजे आपला नवरा काय करतोय. आईला बघितलं पाहिजे आपली मुलगी काय करते, मुलगा काय करतोय. हे जर वेळेत नाही केलं असेच पोरं पुरी पळून जातील. आणि लहान लहान पुरी, सातवी आठवी नववी पासून पुरी पोरं आता या प्रेमाच्या या कॉस्मेटिक कल्चरमध्ये लफड्याच्या असे गुंतलेत चाललेत, गुंतत चाललेत. मग असे म्हणजे मुली सुंदर असतात आणि ती पोरग असलं म्हणजे बेकार दिसतं घाणेरड, ते बरोबर त्या पैसेवाली बघून, सुंदर बघून त्या पुरीला प्रेमाच्या जाळ्यात पकडतात आणि फसवतात आणि त्या पुरींच्या आयुष्याची राख रांगोळी करतात. मला याच्याबद्दल चर्चा करायची. पात्रता तर नसतेच, मला पात्रतेबद्दल म्हणजे काय बोलावं, पात्रता ठरवावी कशी. परंतु प्रेमामध्ये माणसं अशा पद्धतीनं हे होतात हे विचारशक्तीच्या बाहेर आहे. तुम्ही लव जिहादचे किंवा धर्मांतराचे किंवा मुली पळून नेण्याच्या ज्या घटना पाहतोय आपण, एकटा महाराष्ट्रापेक्षा गुजरात राज्याचा जर मुली गायब होण्याचा आकडा जर पाहिला, वर्षाला 20,000 वर मुली गुजरातमधून गायब होतात झाल्यात. आणि मध्येच मी बातमी पाहिली, हजारो मुली गायब आहेत. काय करतंय सरकार? सरकार दुसऱ्याला शहाणपणं शिकवतंय. सरकारमधली माणसं दुसऱ्याच्या अकलेच्या तारे तोडण्याचा प्रयत्न करते. सुडाचं घाणेरडं राजकारण तर ह्यांच्या रक्तातच आहे. पण त्यांच्या आणि त्या बहुतांश मुली धर्माच्या नजरेतून विचार करायचा म्हटलं तर 100% सांगतो हिंदूच असतील. धर्मव्यवस्थेने ज्या स्त्रीला शूद्र ठरवलं, ती स्त्री कुठल्याही जाती धर्माची असू द्या, शत्रूची असू द्या. छत्रपती शिवरायांनी शत्रूच्या स्त्रीचा सुद्धा सन्मान केला. आज जी सीमा हैदर आहे म्हणजे लेकरवाळ्या बाईसोबत लग्न करणं एका 26-27 वर्षाच्या पोराने, सज्ञान जरी असला तरी तो माती खात नाही, एवढंच फक्त मला या माध्यमातून सांगायचंय. हा सगळा घाणेरडा प्रकार हा महाराष्ट्रातल्या, देशातल्या, भारतातल्या तरुणाईला विचार करायला लावणार आहे. आणि जे रिकाम टेकडे आहेत ह्याचं सगळं खापर कुणावर आहे? सरकारवर आहे. सरकार कुणाचंही असू द्या, सरकार पंजाचं असू द्या किंवा छक्क्याचं असू द्या, सरकार सामान्यचं असू द्या, गोरगरिबांचं असू द्या किंवा शेतकऱ्यांचं असू द्या, सरकार सर्वसामान्य माणसाचं नसतं. माणूस केंद्रबिंदू ठेवून कुठलेही ध्येयधोरणं ठरवली जात नाहीत. तरुणांच्या हाताला रोजगार नाही, कामधंदा नाही, काही नाही. म्हणून हे असले उद्योगधंदे सुस्त आहेत. देशात पबजी बॅन असताना सुद्धा खेळली जाते आणि प्रेम होतं, हा एक वेगळा चमत्कार आहे. पण
लेकरवाळे बाईसोबत, दोन चार लेकराच्या आईसोबत प्रेम होतं, तीही पाकिस्तानची, तीही भारतात घुसते आणि पोलीस परवानगी देतात, हे कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे, वेदनादायी आहे आणि याचा विचार देशांनी, नागरिकांनी, तुम्ही आम्ही केला पाहिजे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.